आदिवासी कुटुंबात नुकत्याच जन्मलेल्या मुलींचा नामकरण सोहळा म्हणजे बारसे मुरबाडच्या शारदा महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. शुक्रवारी रंगलेल्या या सोहळ्यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील यांनी बालिकांना पाण्यात टाकून त्यांचे नामकरण देखील केलं. बालिकांना पाण्याचं वाटप देखील करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी महिला आणि बाल कल्याण समिती सभापती सपना भोईर, जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर, सदस्य झुगरे, पंचायत समिती सदस्य सीमा गरत, जयाबा पद्मा पवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, प्रकल्प अधिकारी कल्पना देशमुख, सतीश पोळ राठोड, तसेच अंगणवाडी सेविका आणि बालिकांचे माता पिता देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवजात बालकांची वाढ सुदृढ होण्यासाठी बालकाचे संगोपन झोळ्यात न होता पाळण्यात होणे गरजेचे असते. ही बाब लक्षात घेऊन आता पाळणा कांगारू किट आणि बाळाच्या संगोपनासाठी बेबी केअर किटचे देखील वाटप यावेळी करण्यात आले.